यापुढील काळात कोणतेही सरकार आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड करणार नसल्याची माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली. सांगलीच्या मिरज मधील अंकली रोडवर महापालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत आयुष्मान भारत शहरी आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. या आरोग्य केंद्राचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापणीस यांच्यासह मिरजेतील नगरसेवक उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी गेल्या 7 महिन्यात कोरोनाच्या संकट काळात ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य केंद्र किती महत्वाचे आहेत हे भारतीय समाजाला, त्याचबरोबर देशाला आणि संपूर्ण जगाला सुद्धा कळलेलं आहे. त्यामुळे यापुढील काळात आरोग्य केंद्र अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न राहतील आणि कोणतेही सरकार असो प्रयत्न हे राहतीलच आणि यापुढे आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. त्याचबरोबर सांगली जिल्हा आरोग्य केंद्र आणि शाळा या सुसज्ज अद्ययावत करण्यासाठी यापुढील काळात आपला प्रयत्न राहील असा विश्वासही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आणि म्हणून कधी नव्हे, मी पालकमंत्री झाल्यावर तेव्हा पण मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं की 2 कार्यक्रम आपल्याला जिल्ह्यात करायचे आहेत. एक म्हणजे आरोग्याची जी केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालय, हे अतिशय उत्तम दर्जाची करूया. आणि सांगली जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत, आता योगेंद्रने सांगितलं त्या भागातली शाळा अतिशय उत्तम केली, अशा सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या शाळा होती आहेत प्राथमिक शाळा, त्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता आणि दर्जा आणि सर्व साधनं ही तिथं उत्तम दर्जाची करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. पण दुर्दैवाने करून आला म्हणून आम्ही 5-6 महिने आपले गेले. पण हळूहळू त्याकडे जसं कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होईल, या 2 कार्यक्रमात आम्ही सगळे लक्ष घालणार आहोत. आमचेही अनेक स्वप्न या शहराच्या बाबतीत आहेत. या शहराच्या जवळ औद्योगिक क्षेत्र उभा करण्याचे प्रयत्न आम्ही काही दिवसापासून चालू केलेले आहेत. आम्ही जाहीर केलेले नाही, पण ह्या सगळ्या प्रयत्नात या शहरात येणारे रस्ते अधिक व्यवस्थित व्हावेत म्हणून मी माझ्या दालनात मुंबईला इथं सांगलीत परवा काही दिवसापूर्वी त्या अधिकाऱ्यांना बोलून काही निर्णय करायचा प्रयत्न केला आहे.